त्यामुळे किरीट सोमय्या आपल्या आरोपांवर ठाम आहेत. पाहूयात नेमकं काय होतं ते. तिकडे संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल काळे यांचं नाव समोर आलं होतं. या अमोल काळे यांच्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. यानंतर अमोल काळे यांनी न्यूज 18 लोकमतकडे एक खुलासा केला आहे. मी परदेशात कुठेही गेलेलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र शासनाचं आपण कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही, मी एक खाजगी व्यावसायिक आहे, तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे असंही त्यांनी नमूद केलं. माझ्याबद्दल केलेली सर्व वक्तव्य ही दिशाभूल करणारी असून बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे. दरम्यान नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते यांनी सुद्धा अमोल काळे यांच्यावर काही आरोप केलेत. पाहूया. हे नावं समोर घेण्यात आलेले आहे, अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे, ते भारतात नाही. आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मला वाटते हे सगळी लोक जे या राज्यात भ्रष्टाचार IT डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात. काही लोक दुबईत आहेत, आत्तापासून नाही काही दिवसापासून आहे. काही लोक लंडनला गेले. आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे तपास होईल. तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. संजय राऊत शिवसेनेचे खासदार यांनी अमोल काळे यांचा कसा उल्लेख केला होता आणि काय आरोप केले होते ते पाहूया. इतका मोठा घोटाळा आहे, ह्या लोकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी ह्यांच्याप्रमाणे महाआयटी घोटाळ्यातले जे प्रमुख लोक आहेत मागच्या सरकारमधले, त्यांना पळून गेल्या काही दिवसापासून लावलं गेल्याची माझीही माहिती आहे. आता केंद्र सरकारकडे आम्ही विचारू, हे अमोल काळे, ढवंगाळे व इतर अँड अदर्स हे कुठे आहेत? 25,000 कोटीचा घोटाळा आहे, त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमोल काळे यांच्यावर काय आरोप आहेत हे मला माहीत नाही, मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे, राऊत आणि पवारांवर माझा वैयक्तिक राग नसून सोमय्या आणि फडणवीस हे माझे नेते असून 27 महिने यांचं सरकार आहे, इतके महिने झोपा काढत होतात का असा प्रतिप्रश्न केला आहे. मला कोण अमोल काळे, त्याच्यावर काय आरोप झाले, त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं मला काहीच माहिती. 27 महिने यांचं सरकार आहे, तर 27 महिने काही झोपा काढत होते. एक राज्य सरकार 12 कोटीवाला हातात असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सगळं राज्य सरकार जे आहे ते ह्यांच्या तालावर नसतं. हां, संजय राऊत सर्वे सर्वा ते दावा करतात की बाबा हे सरकार बनण्यामध्ये माझी भूमिका आहे. तर त्यांनी त्या सरकार 12 कोटीचं सरकार जे आहे ना, 12 कोटी जनतेचं, त्या सरकारकडे कंप्लेंट करावी, त्या सरकारने चौकशी नेमावी, सरकारने काय वॉरंट काढावं, काय काय जे काही पद्धती असेल, कारण बाकीचे काही झोपलेले नाहीत तर मग ते कोर्टात जातील. आणि त्यामुळे माझं म्हणणं अतिशय लॉजिकल आहे की 27 महिने ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या का. दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आज निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीची वेबसाईट बंद असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात ट्विट संजय राऊत यांनी केला आणि तो रिट्विटही केला. घोटाळ्याचे आरोप झालेले नील किरीट सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा या कंपनीची काल सुरू असलेली वेबसाईट आज बंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. हे करताना एका युजरनं कंपनी बंद असल्याचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे.